मोबाईल इंटरनेट यांचा जसं जसं आपण जास्त वापर करायला लागलोय तसं तसं सायबरच्या गुन्हेगारी देखील झपाट्यानं वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. सायबरच्या गुन्हेगारीमधले वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले आहेत. याच्या आधी आर्थिक गुन्हेगारी पाहिली, सायबरच्या माध्यमातून फसवणूक केल्या गेल्याचं पाहिलं असेल, ATM मधून ATM कार्ड असेल, बँकेचे नावं सांगून फसवल्याच्या प्रकार पाहिले असतील. मात्र त्यापुढे जाऊन देखील आता अक्षरशः मोबाईलचं क्लोनिंग देखील केलं जातेचे प्रकार सोलापूर सारख्या शहरामधून देखील उघडकीस येऊ लागलेले आहेत. माझ्यासोबत असेच एक ज्यांच्यासोबत हा प्रकार घडलात अशा एक महिला आपल्यासोबत आहेत. तर त्यांचं कौतुक यासाठी करायला हवं, कारण मागच्या अनेक दिवसापासून पत्रकार म्हणून माझ्याकडे देखील अशा प्रकारचे अनेक तक्रारी आले होत्या, मात्र कॅमेऱ्यासमोर येऊन कोणीही बोलायला तयार नव्हतं. मात्र त्या स्वतः समोर आलेल्या आहेत आणि ते आपल्यासोबत जे काही घडलंय ते सांगायला तयार आहेत. मला सांगा नेमकं काय काय हे सगळं प्रसंगाची सगळी सुरुवात कशी झाली आणि काय काय तुमच्यासोबत फसवणूक आतापर्यंत होतीये. नमस्कार, मी सौ विवेका सुशील टकले, मी सोलापूरची आहे. मी एका कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये जॉब करायची आणि आत्ता भीतीपोटी मी ती सोडून दिलेली आहे. झालं काय तर मी रोजचं एक छान आनंदी आयुष्य जगत होते. रुटीन होतं ऑफिसला जाणं, घर सांभाळणं, मी स्वतः PhD करते, अभ्यास करणं हे सुरू असताना अचानक माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टमधले जे काही आपण मोबाईलमध्ये संपर्क क्रमांक सेव्ह करतो अशा सगळ्या लोकांना अचानक माझ्याशी रिलेटेड काही चुकीचे मेसेज जायला लागले. म्हणजे माझा फोटो असायचा, खाली माझं नाव असायचं आणि माझा नंबर, आणि चुकीचा मेसेज टाईप करून तो माझ्या कॉन्टॅक्ट लिस्टला पाठवला जातोय. अजूनही पाठवले जात आहेत असे मेसेज. आणि मला सगळ्या नातेवाईकांचे, मित्रपरिवारांचे फोनवर फोन यायला लागले की तुझ्याबद्दल असे असे मेसेज येत आहेत आणि ते तुझ्या नंबरवरून नाही येत आहेत, वेगळ्याच नंबरवरून येत आहेत. आणि मग मला सगळ्यांनी स्क्रीनशॉट पाठवले आणि मी जेव्हा त्या नंबरला फोन लावते तर ती लोक एकतर त्यांचा नंबर लागत नाही किंवा ती लोक मलाच ओरडत होते की आम्ही नाही पाठवलं. आणि त्याच्या लगेच दुसऱ्या दिवसापासून, म्हणजे 10 दिवसापासून मला दर 5 मिनिटाला वेगवेगळ्या नंबरनी फोन येत आहेत आणि पैशांची मागणी केली जाते. आणि जे फोन येत आहेत तर ती मराठी बोलणारी माणसं नाही आहेत, तर ती हिंदी बोलतात आणि त्यांची हिंदीसुद्धा एवढी खास नसते. आणि त्यांची मागणी असते की 5 लाख दो, 10 लाख दो, तुमने कल 5 लाख लिया था, हम तुम्हारी बदनामी कर देंगे, हम तुम्हारे तुम्हारा पूरा कॉन्टैक्ट लिस्ट हमारे पास है, अगर तुमने पैसे नहीं दिए तो हम सबको तुम्हारी बदनामी कर देंगे, सबको तुम्हारे बारे में कुछ भी बोल देंगे. मला हे सगळं नवीन होतं आणि अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं. आणि त्यामुळं मग मी थोडं दुर्लक्ष केलं आणि त्याच्यानंतर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये माझ्या आईचा नंबर सेव्ह होता. आणि माझ्या आईला पॅरालिसिस झालं, ती बोलू शकत नाही, त्यामुळे फोन वडील उचलायचे. आणि आता माझ्या वडिलांना आई नंबर सेव्ह आहे म्हणून वडिलांना नॉनस्टॉप फोन जात आहेत. आणि तुम्हाला विवेकाने 8 लाख रुपये घेतले, हिंदीतून बोलतात ते की विवेकाने 8 लाख रुपये लिए है और आपसे लेने को बोला है, तो आप अपना UPI ID दे दो, हम अपने पैसे निकाल लेंगे. असं माझ्या वडिलांना दर 15 मिनिटाला वेगवेगळ्या नंबरनी फोन येत आहेत. माझे वडील 80 वर्षाचे आहेत, ते स्वतः त्रस्त झालेले आहेत अगदी याच्यावरती. म्हणजे डिटेलमध्ये सांगूयात आणखी, तुम्हाला फोन यायचे साधारणतः किती दिवसापासून फोन सुरू झाले आणि तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये आई वडील किंवा नातेवाईकांच्या नावाने जे नंबर सेव्ह आहेत आता त्यांना देखील फोन यायला सुरू झाले? माझ्या नातेवाईकांना फोन जात आहेत, माझ्या जो काही परिचित आहेत जे कॉन्टॅक्ट लिस्ट होते त्या सगळ्यांना फोन जात आहेत. मी ओम जयशंकर प्रतिष्ठान नावाच्या एका संस्थेवरती महिला अध्यक्ष म्हणून काम करते, त्यामुळे महाराष्ट्रभरचे काही धार्मिक व्यक्तींचे माझ्याकडे नंबर आहेत, तर त्यांनाही चुकीचे मेसेज बनवून गेलेले आहेत, त्यांना फोन केले जातात, त्यांना पैशांची मागणी केली जाते की विवेकाने तुमच्याकडून पैसे घेण्यासाठी सांगितलेत तर तुम्ही ते पैसे द्या, नाही तुमच्या घरी पोलीस आणतो. परंतु सगळेच माझ्या कॉन्टॅक्टमधले नशिबाने चांगले आहेत, त्यांना हे सायबर क्राईमचा काहीतरी प्रकार आहे हे कळून चुकलं आहे, त्यामुळे सगळेजण मला पाठिंबा देत आहेत. परंतु हे झेलणं माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी खूप अवघड होऊन बसलंय. आता माझ्या सासऱ्यांचा नंबर मी पप्पा म्हणून सेव्ह केलेला आहे, आता माझ्या सासऱ्यांनाही फोन येणं सुरू झालेलं आहे, तर पूर्ण कुटुंब आमचं याच्यामध्ये होरपळत आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे, ह्या लोकांना शोधलं पाहिजे. आणि आज ठीक आहे, मला पूर्ण समाज, कुटुंब, नातेवाईक सगळेजण सपोर्ट करत आहेत. मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते की हे सगळं काय आहे, माझी चूक नसताना हे होत आहे, परंतु आज मी खंबीरपणे हे हँडल करते. परंतु एखादी अविवाहित मुलगी असेल
तिच्यासोबत हे सगळं झालं, तिचे असे कुठले तरी फोटो बनवून जर पाठवलं गेलं तर पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याचे काम आहेत. महाराष्ट्रामध्ये तरी हे अपेक्षित नाही. आणि मी पोलिसांकडे गेले, मी काही लेडीज पोलिसांकडे गेले, मी माझे मिस्टर स्वतः, माझा नवरा माझ्यासोबत होता, आम्ही दोघे गेलो. ही तक्रारी अर्ज असा दिलेला आहे पोलिसांना, तर त्याच्यावरती खाट मार. थोडं वाचून दाखवूया तिथे पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी अर्जमध्ये. हा छापिला तो त्यांनीच दिलाय, पोलिसांनी मला छापिला अर्ज दिला. आणि मी त्यांच्या कुठल्या पोलीस स्टेशनचा आहे? सायबर पोलीस ठाणे पुणे शहरातले. मी जॉबसाठी पुण्यामध्ये राहायची, तर तिकडे मी अर्ज देऊन पाहिला आणि सोलापूरच्याही काही पोलिसांना भेटलेली आहे मी. आणि मग जे काही मला मेसेज वगैरे येतो ते त्याचे प्रिंट काढून मी त्यांना दाखवलेलं आहे. तर मला प्रतिसाद असा मिळाला की हे होत असतं, सायबर क्राईम होत असतं. आणि तुम्ही कुठल्या तरी ॲप्लिकेशन डाउनलोड केलं असेल तर तुम्ही मोबाईल बदलून टाका, तुम्ही नंबर बदलून टाका आणि तुम्ही परिचितांना याची कल्पना द्या. अर्जही घेतला नाही आपण? अर्ज घेतला नाही माझा. गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न नाही, गुन्हाच दाखल झालेला नाही, तर गुन्हेगार कसे हातापाशी येणार आहेत? हे सगळं धक्कादायक आहे यासाठी की सायबर गुन्हेगारी होतीये पण त्याचे प्रकार समोर येत नाही. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे असू शकेल, कारण लोकांकडून तक्रारदार समोर आल्यानंतर देखील त्यांच्याकडून तक्रारी अर्ज घेतले जात नाहीयेत. त्यांच्याकडनं गुन्हे दाखल करून घेतल्याचा जर प्रश्नच लांब राहिलाय, त्यांना सल्ला असा दिला जातोय की तुम्ही थेट मोबाईल बदला. तुम्ही मोबाईलही बदललाय वाटतात? मी स्मार्टफोनची भीतीने मी फोन पूर्णपणे बंद करून टाकलाय. आता जरी मी फोन ऑन केला तर दर 5 मिनिटाला मला फोन येतो. मी फोन थोडं दाखवूया ते, म्हणजे तुम्हाला मिस कॉल किती पण येते. हां, मी साधा मोबाईल घेतलाय आणि वेगळं कार्ड घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घाबरून. आता तुम्ही बघू शकाल हे कंटिन्यू फोन आहेत आणि सगळे अननोन नंबर्स आहेत. आणि या नंबरला परत रिटर्न कॉल जात नाहीत. आणि जरी कॉल गेले तर ते अतिशय अर्वाच्या भाषेमध्ये शिव्यागाळी करतात, ज्याची आपल्याला सवयच नसते कधी. असं कंटिन्यू आहे. तुम्हाला पोलिसांनी सिम कार्ड बदलण्याचा सल्ला दिला होता, सिम कार्डही बदलून पाहिला आपण, त्यानंतर काय झालं? आणि ह्या मोबाईलमध्ये मी नवीन सिम कार्ड घातलं. माझा नवीन सिम कार्ड घालूनही मला फोन येत होते. म्हणजे काय, लेवलचे ट्रॅकर हॅकर्स असतील ते. ह्या मोबाईलचा IP ऍड्रेस सुद्धा त्यांनी हॅक केलेला आहे, त्यामुळे मी मोबाईल कोणताही सिम घातला तर ते पुन्हा तसंच होणार. त्यामुळे मी घाबरून साधा मोबाईल घेतला. मी माझा जॉब सोडलेला आहे. सामान्य आहोत आपण, सामान्य असतो आपण. मी व्हॉट्सअप बंद केलेला आहे. मी कुणाची तरी सून आहे, कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची तरी आई आहे. हे असताना हे सगळं सहन करणं माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी खूप अवघड चाललेलं आहे. केवळ माझ्यावरच्या विश्वासापोटी सगळेजण ठामपणे माझ्या पाठीशी आहेत. आणि मी फेसबुकवरती मी ही पोस्ट टाकली पोलिसांनी दखल न घेतल्यामुळं. त्यावेळेला फेसबुकमधल्या बऱ्याच जणांनी मला सांगितलं की सोलापूरचे जे राज सलगर आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि जेव्हा मी राज यांच्याशी बोलले तर त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्याकडे मागच्या वर्षभरामध्ये असे कंप्लेंट्स येत आहेत, परंतु लोक बोलायला तयार नाहीत बाहेर येऊन. जर लोकांनी बोललेच नाही आपल्यासारखे अनेक जण फसतील. मग तुम्हाला इझी लोनचं आमिष दिलं जाईल, तुम्हाला शॉपिंग साईट्सचं आमिष दिलं जाईल. आज मी कुठलाही लोनचं ॲप्लिकेशन डाउनलोड केले नव्हते, परंतु काही ॲप्लिकेशन्स मी शॉपिंगशी रिलेटेड डाउनलोड केल्यामुळं ती परमिशन ग्रँटेड झाली आणि माझे कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक झालेली आहे. थोडं तीच शंका आता त्याच्याबद्दल बोलूयात आपण. काय वाटतं नेमकं झालं कसं असावं? कारण तुम्ही मला सुरुवातीला म्हणाल की तुम्हाला शॉपिंगची आवड आहे, फोटोग्राफीची आवड आहे, या सगळ्या आवडीमुळे तुम्ही वेगवेगळे ॲप्लिकेशन्स डाउनलोड केले होते. काय तुम्हाला काय शंका वाटते? मला ॲक्च्युली याची काहीच माहिती नव्हती, परंतु आत्ता जेव्हा मला सगळेजण सांगतायत की जेव्हा एखादं ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करतो, डाउनलोड करत असताना तिथं परमिशन्स अलाऊचं बटन असतं आणि ते डिनाय करायचं असतं, तर मला ह्याची अजिबात कल्पना नव्हती. मी ते अलाव करत जायची कुठलंही न बघता. शॉपिंग साईट्सचे असतील किंवा आपण ऑनलाईन फूड मागवतो, झोमॅटो वगैरे असतील, तर हे काही डाउनलोड करताना मी ते डिनाय केलेलं नव्हतं. फोटोग्राफीचे पण ॲप होते जे डिनाय केले. त्यानंतर जेव्हा मी चेक केलं ते सगळं मोबाईलमध्ये, तेव्हा मला कळालं की सगळे परमिशन्स मी अलाव केलेले होते. कॅमेरा ॲक्सेस असेल किंवा गॅलरी ॲक्सेस असेल आणि जेव्हा कॉल लॉग्स ॲक्सेस असेल, हे सगळं मी अलाव केलेलं होतं. सगळा डेटा त्यांच्याकडे कॉपी झाला. जेवढी टेक्नॉलॉजीची प्रगतीनी मी आनंदी होत होते, आज मी त्याचा दुष्परिणाम स्वतः भोगते.
परिवाराचं आता काय रिॲक्शन आहे तुमच्यासोबत, कसं म्हणजे काही वेगळं वागणं असेल किंवा सपोर्ट असेल तो मिळतोय का? हां, परिवार खूप स्ट्रॉंगली माझ्या बाजूने उभा आहे. माझे सासरे स्वतः पोलीस खात्यामध्ये होते, ASI होते ते सोलापुरात, आता रिटायर झालेले आहेत ते. आणि माझ्या सासऱ्यांचा नंबर मी पप्पा म्हणून सेव्ह केले होते, त्यांनासुद्धा नॉनस्टॉप कॉल येत आहेत, त्यांना माझ्या नावाने मेसेज आले. पण स्वतः ते पोलीस खात्यात होते, त्यामुळे पहिली प्रतिक्रिया सासऱ्यांची होती की घाबरायचं नाही, आज तू घाबरून पैसे भरशील, आज आम्ही तुला काही होऊ नये म्हणून पैसे भरू, परंतु हे असंच सत्र सुरू राहील, तर आपण हे बाहेर येऊया, आपण बोलूया, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहेत. आणि माझे स्वतः मिस्टरसुद्धा खूप खंबीरपणे पाठीशी राहिलेत ते, की आपण याला वाचा फोडूया, म्हणजे एखादी लहान वयातली मुलगी, एखाद्या लहान वयातला मुलगा तर याला बळी पडून आत्महत्या वगैरे करणार नाही, कारण हे सगळं संपवण्याचे प्रकार आहेत. तर तुम्ही बोलण्याच्या सुरुवातीला म्हणाल की तुमच्याही मनात असे विचार येऊ लागले होते एका वेळेस, कारण इतकं हे सगळं टोकाला गेलं होतं. हो, मी स्वतः माझं घाबरून जॉब सोडला, मी सगळ्यांशी संपर्क बंद केला, आणि असं झालं की पैसे गोळा करावेत का, भरूयात का या लोकांना, म्हणजे आपली बदनामी होईल. आपण सामान्य म्हणून एक काही गोष्टी जपलेल्या असतो आपण, आणि आपल्या नातेवाईकांमध्ये वगैरे असे मेसेजेस जाताना मी स्वतः खूप डिप्रेशनमध्ये चालले होते. आणि हे सगळे विचार मी माझ्या मिस्टरांनाही बोलून दाखवले की आज मेसेज बनवलेला आहे, उद्या माझे चुकीचे फोटो बनवतील, त्यावेळेला मी जगू शकणार नाही, मी हे सगळं सहन नाही करू शकणार आहे, तर शेवट मला संपावंच लागेल की मी एवढा मोठा धक्का नाही सहन करू शकतो. त्यावेळी तर ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले, ते म्हणले वाटतेल ते होऊ दे, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि हे आपण कुठेतरी थांबूया. परंतु दुर्दैवाची गोष्ट की कुणी आमची दखल नाही घेतली, त्यामुळे आत्ता माझी विनंती आहे की मला मदतीची गरज आहे. माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया असतील, असंख्य पुरुष असतील, असंख्य लहान मुली असतील जे ह्या गोष्टीला बळी पडतील, तर मला मार्ग हवा आहे. आणि हे जे कोणी महाराष्ट्रातल्या स्त्रीची बदनामी करू पाहतायत, महाराष्ट्राबाहेरील असतील, कोणी असतील, त्यांच्यापर्यंत कृपा करून त्यांच्यापर्यंत कोणी जावं आणि छडा लावावा याचा. तर तुम्ही सुरुवातीला इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला एक ही गोष्ट सांगितलेली होती की हे सगळे फोटो व्हायरल झाल्यानंतर काही अनोळखी लोकांचे तुम्हाला फोन यायला लागले, ते मेसेजेसही करतायत, ते काय म्हणतात आता, काय काय कशा स्वरूपाचे? माझा फोटो आणि त्याच्या खाली माझा नंबर, माझा अकाउंट नंबर आणि पूर्ण माझी माहिती देऊन हिला पैशांची गरज आहे, पर नाईट 500 असे मेसेज माझ्या नातेवाईकांमध्ये गेलेले आहेत, काही ठिकाणी पसरले गेले आहेत. तर त्याचा परिणाम म्हणून मला SMS यायला सुरू झालेले आहेत की अकाउंट नंबर पाठवा, आम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे पाठवतो. तर हे माझ्यासाठी खूप, माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी खूप धक्कादायक आहे. जे कोणी हे इंटरव्ह्यू पाहत असतील, जे कोणी लोक हे पाहत असतील, ते कळकळीची विनंती करतायत, लोकांना सांगतायत की अशा पद्धतीची कुठलीही गरज त्यांना पैशाची नाही आहे, आणि सायबर गुन्हेगारीतून हे सगळं घडत आहे, त्यामुळे कोणीही त्यांना SMS त्रास देण्याचा प्रयत्न करू नये अशी ते विनंती करतायत. राज सलगर देखील माझ्यासोबत आहेत, कदर राज आणि यांच्यासमोर वेगवेगळे प्रसंग याच्या देखील राज तुम्ही समोर आणलेले होते, आर्थिक गुन्हेगारीचे, सायबरच्या माध्यमातून आर्थिक गुन्हेगारीचे ते प्रसंग आपण दाखवलेले होते. आत्ता जे ट्रेंड बदलतोय सायबर गुन्हेगारीचा, तो कसा आहे आणि कशा पद्धतीचे लोक आता त्रास देत आहेत एकमेकांना? मध्यंतरी आणि आता सध्या सुद्धा सेक्शुअल हॅरॅसमेंटचे प्रकार खूप वाढलेले आहेत सायबरच्या क्षेत्रामध्ये, सायबर गुन्हेगारीच्या क्षेत्रात. पण गेल्या 2 ते 4 या आठवड्यामध्ये अशा प्रकारचे ये गुन्हे म्हणजे लोक समोर येत आहेत माझ्याजवळ, त्यात मोस्ट ऑफ विद्यार्थिनी आहेत, मुली असल्याचा गैरफायदा घेतला जातो आहे. आपण जेव्हा इझी लोन घ्यायसाठी एखादं ॲप्लिकेशन डाउनलोड करतो किंवा 5,000 रुपयाचं लोन झटपट लोन विदाऊट डॉक्युमेंट्स अँड ऑल मोबाईल नंबरवर देतात करतात, असं लोन घेतल्यानंतर ते लोन फेडल्यानंतर सुद्धा त्यांना पैशाची मागणी केली जाते. कारण कसं होतं की आपण जेव्हा एखादं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतो त्यांना परमिशन्स अलाउ करतो, म्हणजे फोटो असेल, गॅलरी असेल, मीडिया असेल, सगळ्या गोष्टींना अलाउ करावं लागतं, तेव्हा ते ॲप इन्स्टॉल होतं. इन्स्टॉल झाल्यानंतर आपण याची काळजी घेत नाही की आपण कोणत्या ॲपला परमिशन्स देतोय, ते व्हेरीफाईड आहेत का, गुगल व्हेरीफाईड आहेत का, त्याची विश्वासार्हता किती आहे हे न पाहता आजकालची तरुण पिढी अशा पद्धतीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करते. मग डाउनलोड केल्यानंतर समोरचे जे ॲप असतात, जे फेक ॲप असतात, त्यांना आपण पूर्ण मोबाईल क्लोन करतो आहे हे आपल्या लक्षात येत नाही, आणि त्याच्या माध्यमातून मोठा फ्रॉड होतो आहे, मोठा घोटाळा होतो आहे. आणि त्यातले जे फोटोज असतात, पर्सनल फोटोज असतात, ते आपल्या डॉक्युमेंट्स कॉन्टॅक्ट्सना पाठवणं, त्याच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करणं, पैशाची मागणी करणं. माझ्याकडे अशा कित्येक मुली आलेल्या आहेत की ज्यांनी वारंवार पैसे भरलेले असतानासुद्धा त्यांचे पर्सनल फोटो लीक केलेले आहेत, त्यांना अजूनही ब्लॅकमेलिंग सुरू आहे.
आणि या संदर्भात आपण जेव्हा पोलिसांची मदत म्हणजे प्रशासनाची मदत घ्यायला जातो करतो तेव्हा उडवाउडवीची उत्तरं मिळतात, कुणीही तक्रार दाखल करून घ्यायच्या मानसिकतेमध्ये नाही. गेले 1.5 वर्ष झाले मी या क्षेत्रामध्ये काम करतोय, जे फेसबुकवर ब्लॅकमेलिंग होतं किंवा ह्या या पद्धतीचे ब्लॅकमेलिंग होतात, लूट होते, करते, फसवणूक होते सायबरची, याच्यामध्ये आजपर्यंत सोलापूर शहरामध्ये एकही तक्रार दाखल करून घेतलेली गेली नाही. पोलीस प्रशासन असेल, इतर काही तक्रारी झाल्या तर स्वतः पोलीस तक्रार दाखल करून घेतात, पण अशा प्रकारामध्ये इतकी अनुत्सुकता दिसते त्यांची की याच्यामुळे गुन्हे वाढत नाहीत, गुन्ह्याचं प्रमाण वाढत नाहीये, गुन्ह्याचं प्रमाण वाढत नाही त्याच्यामुळे कायद्यामध्ये बदल होत नाहीये, आणि गव्हर्नमेंटला या गोष्टीची जाणीवच होत नाहीये की बाबा हा किती गंभीर प्रकारचा गुन्हा सुरू आहे. आणि होतंय का की सोलापूरमध्ये असे प्रकार घडण्याचे कारण काय आहे की सोलापूरमध्ये कित्येक लोक अशा पद्धतीचं सहन करतात, गुन्हे दाखल करत नाहीत, त्याच्यामुळे समोरचे जे गुन्हेगार आहेत त्यांची ताकद वाढते, त्यांची विश्वासार्हता वाढते की बाबा आपण कितीही सोलापूरकरांना लुटलं, सोलापुरातल्या लोकांना ब्लॅकमेलिंग केलं तर इथं तक्रार दाखल होत नाही, तपास होत नाही, कानून के हात बहुत लंबे होत आहेत असं एक म्हटलं जातं, पण ते फक्त धनदागड्यांसाठी, नेत्यांच्या पोरांसाठी, मोठ्या लोकांसाठी. सामान्य वर्गातील माणूस जेव्हा पोलीस कंप्लेंट द्यायला जातो करतो, पहिल्यांदा त्याला फिरवलं जातं, इकडं नाही त्या चौकीला नाही, इकडे जा तिकडे जा. एखादी महिला जेव्हा स्वतःहून पुढे येते गुन्हा दाखल करण्यासाठी तेव्हा तिला ज्या पद्धतीची वागणूक दिली गेली पाहिजे ती वागणूक दिली जात नाही, गुन्हे दाखल होत नाहीत. आणि जो गुन्ह्याचा तक्ता असतो त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर सायबरचे गुन्हे हे खूप कमी प्रमाणात नोंदवतात. हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे की गुन्हे घडत आहेत मात्र त्याची कुठेही नोंद घेतली जात नाहीये, लोकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाहीये, आणि त्यामुळं गुन्ह्यांचं प्रमाण हे कागदोपत्री दिसत नाही, फलकावरती दिसत नाही, असं सगळ्यांचं या सामाजिक कार्यकर्त्यांचं आणि ज्यांना स्वतः हा अनुभव आला या सगळ्यांचं म्हणणं आहे. खरं तर या महिलांच्या बाबतीत हे घडतं आहे, त्यामुळे जर पोलीस प्रशासन आता समोर दखल घेणार नसेल तर किमान राज्य महिला आयोगानं तर याची दखल घ्यायला हवी असं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये सायबर गुन्हेगारांना मुसक्या कशा आवळल्या जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन अयुब कद्दीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.